उल्हासनगरात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन आणि शांतता समितीची बैठक. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या देशातील नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांच्या जनजागृतीसाठी बैठक. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याकडून नवीन कायद्याचे मार्गदर्शन करण्यात आले. नवीन कायद्यात लहान मुले महिलांसाठी विशेष प्रोव्हिजन करण्यात आले आहे. पोलिसांनी तपासाबाबत काय काय दक्षता घ्यायच्या, पोलीस क्षेत्रामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी या कायद्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आले आहे. या बैठकीला लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, समाजसेवक, पत्रकार यांनी सहभाग घेतला होता. मी अनिल पडवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन. आपल्या सर्व प्रसारमाध्यम न्यूज चॅनल यांच्यातर्फे आपल्या जनतेला सांगू इच्छितो की 1 जुलैपासून आपल्या संपूर्ण भारतभर नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री आदरणीय श्री आशुतोषजी डुंबरे सर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आज आपण या पोलीस स्टेशनला शांतता कमिटीचे सदस्य, डॉक्टर्स, वकील, न्यूज चॅनलचे सर्व प्रतिनिधी या सर्वांना आपण पाचारण केलेलं होतं. महिला नंतर वेगवेगळ्या ज्या कमिट्या आहेत त्यांना पण बोलवलं होतं आपण, जेणेकरून ही जी आता सिस्टीम भारत सरकार राबवत आहे याच्याविषयी सर्वांना माहिती द्यावी, आणि त्याप्रमाणे आपण आज मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि तिथं जनतेला नवीन कायद्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत ते जेवढे मला आता समजले त्याचं थोडंसं चर्चा करण्यात आली. त्याच्यातून सांगायला आनंद वाटतो की इथं लोकांना पण बरेच आपले 2-3 सदस्य होते त्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती झालेली आहे ऑलरेडी की काय काय बदल होणार, आणि त्यांनी ती चांगली माहिती आपल्याला पण दिलेली आहे. तर हीच जनजागृती होण्यासाठीचा हा मेन उद्देश होता. परंतु ही गोष्ट आता ते कोणत्या तरी कायदेशीर फर्मशी अटॅच असतील म्हणून माहिती आहे त्यांना, पण आपल्याला जनतेला प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीला याच्याबाबत जागरूक करायचं आहे. नवीन कायद्यामध्ये महिला आणि लहान मुले, बालक यांच्यासाठी खूप चांगले प्रोव्हिजन केलेले आहेत. पोलिसांनी तपासाबाबत काय काय दक्षता घ्यायची आहे, त्यांच्या एकंदर पोलिसिंगमध्ये चांगले बदल घडवून आणण्याचं पण सरकारने याच्यातून शिस्तला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याची बजावणी नुसती आम्ही सरकारी यंत्रणा करू शकत नाही याच्यासाठी जनतेचं त्याच्यामध्ये सहयोग असणं फार गरजेचं आहे. आणि हेच उद्देश अपेक्षित साध्य करण्यासाठी आजचं हे आपण चर्चासत्र आणि माहितीपर बैठक बोलवली होती. त्यामध्ये विठ्ठलवाडीच्या जनतेने लोकप्रतिनिधी तसेच डॉक्टर्स, वकील आणि आपण जे न्यूज चॅनल आणि प्रसारमाध्यमाचे सदस्य यांनी हिरिरीने भाग घेतला सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण हे सर्व नवीन कायद्यांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करू याचा मी कॉन्फिडन्स सर्वांना देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.